म्हणून मराठ्यांना सांगतो, मराठ्यांना मिळालेले आणि गोरगरिबांची काही उरवड नाही. हे चार पाच टक्कूचे 15-20 जण आहेत, यांचं सगळं दुकानं बंद पडेत, मराठ्याच्या जीवावर खाणारी हे यांचं पुरं आयुष्य याच्यात गेलेलं आहे. मराठ्यांचं रक्त पिऊन मोठं व्हायचं यांना ते सहनच व्हायना आता, की एक गरीब घरातलं पोरगं लढतंय गोरगरिबासाठी आणि ह्यो पुढं आलाय. हे यांची सगळ्यात मोठी पोटदुखी, की ह्यो पुढं आलाय आणि ह्यो प्रश्नच मार्गी काढतो, ह्यो फुटतं नाही, मॅनेजर होत नाही, आपलं काय होणार आहे आता. ही पोटदुखी यांची सगळ्यांची, आणि मी जिवंत आहे तोपर्यंत गोरगरिबांसाठी लढणारच. मी त्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतोय, 10 तारखेला मी प्रचंड मोठी बैठक पण लावली आणि 10 तारखेला या कायद्याची अंमलबजावणी व्हावे म्हणून मी आमरण उपोषण करायला लागलो. मी कुठेही बसो, मी ओपन बसलो तरी मराठा म्हणूनच बोलतो, आणि चार भिंतीत बसलो तरी मराठ्यांच्या आरक्षणाविषयीच बोलतो. मी दुसरं कधीच काय बोलत नाही, आणि जर चार भिंतीत मला दुसरं काही करायचं असतं तर मी मागच्या दारातून घरी गेलो असतो ना, लोकात कशाला आलो असतो काही घ्यायचं असतं. तर मी चार भीतीतून बाहेर आलो तरी कायदाच हातात घेऊन आलो आणि माझ्या बाहेर उभा राहिलेल्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या पोराला दाखवलाय. ही अधिसूचना राजपत्रित अध्यादेश निघालाय, आता याचं कायद्यात रूपांतर होणार आहे आणि अंमलबजावणी होणार आहे. बाहेरून त्यांना दाखवलंय. मी वाकडं पावलं टाकत नाही, चूक माझ्या मायबाप मराठा समाजाला डागा लागण असं एकही पावलं उचलत नाही. मी इतका त्याग करून इतका चिकटपणानं सातत्याने ही लढाई लढतो, इतकी तू लढून दाखव.